तिला काय झालं? अशी तणतणत का गेली रूम मध्ये? तेजस काय झालंय? काय झालंय? मीनाक्षीने पुन्हा काय केलंय का? नाही काही नाही. काही नाही कसं? नक्कीच काहीतरी घडलंय. मीनाक्षीचं असं तणतणत निघून जाणं, तुझं मला बघून दचकणं, तुझ्या हातातली ही सुरी, नक्कीच काहीतरी घडलंय. त्याच्यात सांग, मीनाक्षीने काही केलंय का पुन्हा? काही झालेलं नाहीये. तुला सांगितलेलं कळत नाही का ग? बायको आपली आधी रडायची, ही वाघासारखी होती. बायको वाघासारखी वागायला लागली, ही रडायला लागली. कोणाला कस आवरायचं, कोणाला कस सावरायचं कळना झाले. अवघड झाले. मी जे काही वागले ते नकळतपणे रागाच्या भरात घडून गेलं. पण विक्रम, तो आता नक्कीच काहीतरी वाईट घडवल्याशिवाय राहणार नाही. बस नाही, राहू दे. तू आता कसं काय आलास? ते महत्वाचं नाहीये. महत्वाचं हे की यात विटामिनच्या गोळ्यात आणि याही तुला वेळच्या वेळेस घ्यायच्या. ठीक. आणि हो, या गोळ्या घ्यायच्या आधी कंपल्सरी काहीतरी खावं लागणार आहे. आणि या बाबतीत हलगर्जीपणा अजिबात चालणार नाही मला. काय? तसं काही नाही होणार. गुड गर्ल. पण मला सांग, तुला कालपेक्षा आत्ता जरा बरं वाटतंय ना? तू आलायस ना भेटायला. मी आता एकदम बरी आहे. ह्या गोळ्या मी इथे ठेवतो आणि मला आता निघायला हवं. यू टेक केअर. बाय. अभी तू नाराज आहेस का? नाही ग, असं का विचारतेस? आत्ता तर आला होतास आणि लगेच निघालास. थांब ना थोडा वेळ. प्लीज, मी फ्रेश होऊन यायस तोवर तरी थांब. आता एवढाही वेळ नाही का माझ्यासाठी? नाही, असं नाही म्हणजे. मग थांबच. तसं आहे, मला जरा बोलायचं आहे तुझ्याशी. ठीक आहे, ये जाऊन. आलेच मी. Thank you.
बायको ले अक्कल दाडवाड़ा लगली का तुझे काय म्हटली मगाशी पलकी आर उतरे करती वे या विक्रम राजे शिरकेला हरकत नाही आता प्रायोरिटी वेगळी आहे आपली मगाशी काय म्हणत होती तू ईज बीज खाऊन मारायचं गोष्टी करत होती वे कसे पुढच्या ला मारून टाकण्यापेक्षा स्वतः मरणं आता जास्ती घातक आहे तुला कसं आहे ना बायको तुला आता वाटत असेल की तू मेली म्हणून सगळ्या गोष्टी सुटतील तसं नाही आपण तू गेली तुझ्या आख्या परांचे कुटुंबाला तुझ्या माग माग पाठवणार मग शब्द आहे आपला विक्रमचं नक्की काहीतरी झालंय एरवी मी काही बोलले की मला जास्त त्रास देतो पण किचन मध्ये जे काही घडलंय त्यामुळे हा नक्की बदललेला दिसतो गटवळे माझी काय चूक होती माझी काही चूक नसताना मी ओरडा खाल्लाय सोहा 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 आय एम सॉरी मी असं ओरडायला नको होतो तुझ्यावर सोहा कान पकडतो इट्स ओके पण परत असा चिडू नकोस माझ्यावर खरंच मला माफ कर मी पुन्हा असं ओरडणार नाही तुझ्यावर बरं ठीक आहे आता मला सांग नेमकं काय झालं होतं तिथे आणि मीनाक्षीशी चिडचिड करत का बाहेर निघून गेली काय नाही आय मीन मी किचनमध्ये पाणी प्यायला गेलो होतो तेव्हा बघितलं की मीनाक्षी वाहिनींच्या हातात सुरी होती दुसऱ्या हाताकडे ते बघत होत्या सो त्यांच्या मनातला हेतू माझ्या लक्षात येतात मी घाबरलो पटकन त्यांच्या हातातून सुरी काढून घेतली त्याचा राग आला आणि त्या तिथून निघून गेल्या त्यांच्या अशा वागण्यामुळे मी आधीच डिस्टर्ब होतो ते स्वतःबद्दल असा विचार करू शकतात म्हणजे दुसऱ्या कोणाबद्दलही असा विचार करू शकतात ना एवढं सगळं झालेलं होतं आणि तू आली त्याच्यामुळे तुझ्यावर राग आवलो इट्स ओके पण तेजस हे खरंच खूप भयंकर आहे म्हणजे तिच्या हातात चुरी बघितल्यानंतर तुझी काय अवस्था झाली असेल हे मी समजू शकते तू प्लीज टेन्शन घेऊ नकोस अगे हे बोलताना तू का टेन्शन घेतेयस कोण मी नाही म्हणजे तुम्ही सगळे असताना मला कसलं टेन्शन ना श्वेता झालं का मला निघायचंय माझी मीटिंग आहे श्वेता प्लीज लवकर ये मला जरा तुझ्याशी बोलायचंय
अभी अभी तुला ड्रेस आठवतोय? आपल्या रिलेशनशिपच्या फर्स्ट ॲनिव्हर्सरीला तुम्हाला गिफ्ट दिला होतास. आणि हे गाणं आठवतंय? हेही त्या दिवशीच लावलं होतं आपण. बोल, तुला काही बोलायचं होतं ना? हां श्वेता, ते अल्बम मधले फोटोज. अभी आता तुझं माझ्यावर प्रेम नाही म्हणून काय झालं? तरी माझं तर असूच शकत ना. माझं तुझ्यावर प्रेम होत आहे आणि कायम राहील. अभी जेव्हा आपण माणूस म्हणून चुकतो ना, तेव्हा आपलं प्रेमच आपल्याला सावरत. आता माझंच बघ ना, माझं तुझ्यावरचं प्रेम आज मला तुझ्याकडे परत घेऊन आलंय. श्वेता, तुझं माझ्याकडे काहीतरी काम आहे म्हणाली होतीस ना? बोल ना, काय आहे? खूपच घाईत आहेस का तू? हो, म्हणजे थोडासा घाईत आहे. एवढी घाई? माझ्यासाठी 2 मिनिटही वेळ नाही तुझ्याकडे. श्वेता, तुला अजून काही हवंय का? काही मेडिसिन्स वगैरे मागवायचे आहेत का? सगळ्या गोष्टी मेडिसिनने बऱ्या होत नाहीत आणि सगळ्या गोष्टी बाहेरूनही आणता येत नाहीत. अभी मला जर तुझ्याकडून काही हवंय तर तो म्हणजे तुझा आपलेपणा. मी त्याच आपलेपणाबद्दल बोलतेय जो तुलाही माझ्याकडून अपेक्षित आहे. तू ते सांगत नाहीयेस पण मला तुझ्या डोळ्यात दिसतंय. अभी, ज्या दिवशी मी तुझं प्रेम गमावलं ना, त्या दिवशी मी माझं आयुष्यच गमावून बसले. तुझ्याशिवाय आयुष्यातला प्रत्येक क्षण मी कसा काढलाय हे फक्त माझं मलाच माहिती आहे. श्वेता, प्लीज शांत हो.
अभी काय झालं? अभी आई लव यू, माझं आजही तुझ्यावर खूप प्रेम आहे. सॉरी श्वेता, सॉरी. अभी अभी थांब ना, अभी अभी थांब ना.